नमस्कार, मी सुरेश पांडे, महाराष्ट्र न्यूज 7 च्या टॉप 25 न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत करतो। बघूया काही 25 महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा। महाराष्ट्रासाठी मोठा दिलासा, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग नाही, बूस्टर डोस बाबत पुढच्या आठवड्यात निर्णय होणार। तामिळनाडूत फुटला ओमिक्रॉनचा बॉम्ब, एकाच वेळी आढळले 33 नवीन रुग्ण। महाराष्ट्राने 35 दिवसांनी ओलांडला हजारांचा आकडा, मुंबईची सर्वाधिक भर। मुख्यमंत्री 2 दिवसात सभागृहात येतीलही, पंतप्रधान तंदुरुस्त, संसदेत काय येत नाही आहे, संजय राऊतांचा सवाल। भाजपने अयोध्येत चोरांची आळंदी केली, सामनातून धुलाई, ईडी सीबीआयला तिथेच कायमस्वरूपी कार्यालय उघडायला सल्ला। आमदार नितेश राणे विरोधात मुंबईत तक्रार, कणकवलीतही पोलिसांनी बजावली नोटीस। भाजपचे हिंदुत्व म्हणजे चोर बाजार, शिवसेनेचा भाजपवर घणाघाती हल्ला। आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बेंगलुरुमधून अटक। आज अधिवेशनाचा दुसरा दिवस, पेपर फुटी नौकर भरतीवरून सरकारवर हल्लाबोल करण्याची विरोधकांची रणनीती। मुख्यमंत्र्यांची बाजू मांडताना जितेंद्र आव्हाडांनी माझा बाप काढला, चंद्रकांत पाटलांचा आरोप, मात्र आव्हाडांनी आरोप फेटाळून लावला। औरंगाबादमध्ये मनसेला मोठे भगदाड, 53 कार्यकर्त्यांचे राजीनामे, राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर अस्वस्थता वाढली। यवतमाळमधील नवदाम्पत्याला पंतप्रधानांचे शुभाशीर्वाद, पत्र वाचून ढोरे कुटुंब भारावले। मुख्यमंत्री जाणार म्हणून वर्षा ते विधिमंडळ रस्ते गुळगुळी, ठाकरेंनी राज्यभर प्रवास करावा, मनसे नेते संदीप देशपांडे गटवला। प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचितांचा आज विधानभवनावर मोर्चा, पोलीस बंदोबस्तात वाढ। देशात ओमिक्रॉनचे वाढते आकडे, पंतप्रधान मोदींची आज हाय लेवल बैठक, पुन्हा देश लॉकडाऊन कडे जातोय का यावर चर्चा होणार। डेडलाईन संपली तर सोडावे लागेल 7 लाखांवर पाणी, ई नॉमिनेशन फॉर्म भरा, नुकसान टाळा, ईपीएफओ खातेधारकांसाठी महत्वाचा अलर्ट। चीनमध्ये आढळले डायनासॉरचे भ्रूण, 7 कोटी वर्षापूर्वीच्या अंड्यात दडली आहे अनेक रहस्य। नाशिककरांना आधारला मोबाईल ईमेल लिंक करण्याची संधी, पोस्टातून काढता येणार पैसे। मराठवाड्यातील लोकसंस्कृतीचा वारसा सांगणार रेडिओ देवगिरी, नव्या वर्षात औरंगाबादकरांच्या भेटीला। स्वतःची किंमत वाढवण्यासाठी अजित पवारांवर टीका, धनंजय मुंडेंचा पडळकरांना टोला। टियागो आणि टिगोरचं सीएनजी व्हेरियंट जानेवारी 2022 बाजारात बुकिंग सुरू। 3,682.84 कोटीचे व्यवहार झाले डिजिटल, 3 वर्षात डिजिटल व्यवहार जवळपास दुप्पट झाला। टोमॅटो झाले स्वस्त, गेल्या महिन्याभरात भावात 23% घसरण। जमीन खरेदीला वितुष्टांचे ग्रहण, रजिस्ट्री रद्द होण्यासाठी ही परिस्थिती ठरू शकते कारणीभूत। बॉलिवूड किंग शाहरुख खान कामावर परतला, मुंबईत सुरू झाले पठाणचे चित्रीकरण। तर वेळ झालेली आहे त्या थांबण्याची, पुढील बातम्यांसाठी व ताज्या अपडेट्ससाठी बघत राहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा।